आणि त्यातले काही जण जे चिंदीगिरी करतात ना, त्यांच्याबद्दल बोलायलाच नको. पण त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी आता माझ्यासोबत लाईनवर आहे राजेश. हॅलो, हाय हाय हाय. सो म्हणजे कुठल्या लेवलच्या व्यक्तीला भेटलाय तू की जो चिंदीगिरी याच्याही म्हणजे अशी कुठली. काय विषय माहितीये का, आयुष्यात आपल्याला बऱ्याच प्रकारचे आवडी लोक भेटतात आणि जर तुम्ही एखाद्या चिंगूस माणसासोबत डील केला असेल ना तर तुम्हाला हॅट्स ऑफ. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नाईट लाईफ मध्ये सौरभ आहे तुमच्यासोबत. आता माझ्यासोबत लाईनवर आहे राजेश, ज्यानं रिसेंटली त्याच्या ऑफिसमधल्या एका व्यक्तीचा एक्सपिरियन्स घेतला जो अत्यंत चिंगूस आहे असं त्यांचं म्हणणं, मी म्हणत नाहीये. सो राजेश, नेमकं काय घडलं होतं बाबा? किस्सा असा होता की आम्ही काहीतरी एक इव्हेंट होता, त्याने बाहेर गेलो आणि तिथं थोडंसं दमछाक झाल्यानंतर मला असं वाटलं की यार थोडंसं रेस्ट करूया आणि मग जाऊया परत ऑफिस. आणि मग एकाने आम्हाला एक ऑफर दिली की बाबा मी इथं जवळच असतो तर चला तुम्ही माझ्या घरी, आपण थोडंसं रेस्ट करूया. म्हटलं ठीक आहे. चहा पाण्याचा कार्यक्रम आम्ही कन्सिडर केला आणि आम्ही गेलो आणि मी नेमकं त्याच्या घराला लॉक होतो, त्याची फॅमिली कुठे बाहेर गेली. मग त्याने आम्हाला म्हटलं नंतर की ठीक आहे आज नाहीये कोणी घरी, जाऊ दे आपण जाऊया. थोडस पुढे गेलो आणि त्याने एका ठिकाणी थांबवा लावलं, थांबा थांबा इथं आता आलेच आहे तुम्ही, आपण घेऊया काहीतरी नाही का थंड. म्हटलं ठीक आहे. मग ऑर्डर केली ऊसाचा रस, मस्त ऑर्डर केली, आम्ही सगळ्यांनी पिलं आणि आम्ही निवांत आलो. मी म्हणलं चला इव्हेंट झाला, दमछाक झालीये, ऊसाचा रस घेतला, छान गेला आजचा दिवस. थोड्या वेळाने व्हॉट्सअपवर एक मेसेज आला, अरे आपले TTMM इतके इतके झालेले ऊसाचे रस. तर एकंदरीत ते चिंगूस किंवा तो जो अतिरेक, तो कदाचित तसा मला थोडासा एक्सपिरियन्स वाटला की यार इतकंही नको, म्हणजे तूच इन्व्हाइट करायचं आणि तूच आमच्याकडून पैसा घ्यायचा असा किस्सा एकंदरीत मला वाटला. आणि ऊसाचा रस हा हार्डली 15 रुपये, मॅक्सिमम 20 रुपये, 20 रुपये आणि अगदीच महाग असेल तर 30 रुपये. आणि जास्तही संख्या नव्हती, हार्डली आम्ही 3 लोक असणार. अरे अरे अरे, कसे लोक असतात बघा. बाकी तुम्ही अशा प्रकारच्या चिंगूस माणसांचा अनुभव तुमच्या आयुष्यात घेतला असेलच आणि जर तुम्ही त्यापैकी एक असाल तर मग न लाजता शेअर करा इंस्टाग्राम हँडल आरजे सौरभ सेज. स्टे ट्यून्ड टू 93.5 रेड एफएम. बजाते रहो. क्या बात राजे.